Welcome all of you. Now let us continue chapter solution. In last lecture we have discussed type of solution and different ways of expressing the concentration of solution. Now today we are going to discuss vapor pressure and Raoult's law and also ideal and non-ideal solution. Now first we are going to discuss vapor pressure. So you know the definition of vapor pressure. The pressure exerted by the pressure exerted by vapor on the surface of liquid at constant surface of liquid when rate of evaporation of liquid is equal to rate of condensation of liquid at given temperature is called as vapor pressure of liquid. So this is definition of vapor pressure. Vapor pressure is the pressure exerted by vapors on the surface of liquid. Suppose you have beaker, okay, and this beaker is closed with lid. And this is the liquid. This is liquid, and these are the vapors of liquid. Okay, vapors of liquid. So initially, large number of liquid molecules are undergoes evaporation and goes into the vapor state. As number of molecules in vapor state increases, then vapor molecules undergoes condensation and start to convert into liquid. Initially, rate of evaporation of liquid is very high. As number of molecules in vapor state increases, then vapor molecules start to undergo condensation and goes into the liquid state. And after some time, equilibrium is established. Means at equilibrium, rate of evaporation of liquid and rate of condensation of liquid is equal. Means at initially rate of evaporation is high, after some time rate of condensation is high, and after some time equilibrium is established. That is, at equilibrium rate of evaporation is equal to rate of condensation. When equilibrium is established, at that time number of molecules in vapor state remain constant, and this constant number of vapor molecules exerts a pressure on the surface of liquid. That pressure is called as vapor pressure. म्हणजे बघा, सुरुवातीला लिक्विडचा इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असेल. जास्तीत जास्त लिक्विड मॉलिक्यूल लिक्विड स्टेट सोडून वेपरमध्ये जातील. जसे जसे या वेपर मॉलिक्यूलची संख्या वाढायला लागेल, वेपर मॉलिक्यूल पुन्हा कंडेन्स होऊन लिक्विड स्टेटमध्ये जायला लागतील. आणि एक वेळ अशी येईल
की इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन याच्यामध्ये काय इव्हॅपोरेशनचा आणि कंडेन्सेशनचा रेट इक्वल होऊन जाईल, म्हणजेच इक्विलिब्रियम फॉर्म होईल. आणि जेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म होईल त्यावेळेस या वेपर स्टेटमधले जे काही मॉलिक्युल्स असतील त्यांचा नंबर कॉन्स्टंट असणार, म्हणजे वेपर स्टेटमध्ये जे मॉलिक्युल असतील त्यांची संख्या कॉन्स्टंट असेल. मग हे जे वेपर मॉलिक्युल असतील इक्विलिब्रियम स्टेटला, ते वेपर मॉलिक्युल्स इक्विलिब्रियम स्टेटला जेवढे वेपर मॉलिक्युल असतील लिक्विडचे वेपरचे, ते वेपर मॉलिक्युल लिक्विडच्या सर्फेसवरती प्रेशर अप्लाय करणार आहेत, ओके, फोर्स अप्लाय करतील. दॅट प्रेशर, ओके, दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, ओके. सो दिस इज अबाउट दी वेपर प्रेशर. बट वेपर प्रेशर इन केस ऑफ सोल्यूशन ऑफ लिक्विड अँड लिक्विड, इन केस ऑफ सोल्यूशन ऑफ लिक्विड इन लिक्विड, वेपर सोल्यूशन ऑफ लिक्विड इन लिक्विड बोथ. आता बघा इथे काय असणार आहे, सोल्यूट जे असेल, सोल्यूट इज लिक्विड, सोल्यूट लिक्विड असेल आणि सॉल्वंट पण काय असणार आहे, लिक्विड असणार, लिक्विड इन लिक्विड, जे लिक्विड सबस्टन्स दुसऱ्या लिक्विड सबस्टन्समध्ये मिक्स केलेला असेल आणि त्याच्यापासून सोल्युशन बनवलेलं असेल, बरोबर. जे सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही लिक्विड असणार आहेत. मग ही जी केस असणार आहे लिक्विड इन लिक्विडची, ओके, लिक्विड सोल्यूट इज मिक्स इन लिक्विड सॉल्वंट, ह्या केसमध्ये काय असणार आहे, दोन्ही जे वेपरचे म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही लिक्विड असल्यामुळे इव्हॅपोरेशन दोघांचं होणार आहे, सोल्यूटचं पण होणार आहे आणि सॉल्वंटचं पण होणार आहे, ठीक आहे. म्हणजे इक्विलिब्रियम स्टेटला सोल्यूटचे पण आणि सॉल्वंटचे पण वेपर मॉलिक्युल, वेपर स्टेट सोल्यूट आणि सॉल्वंट दोघांचे लिक्विड दोघांचे मॉलिक्युल्स असणार आहेत वेपर स्टेटमध्ये, सोल्यूटचे आणि सॉल्वंटचे. या केसमध्ये वेपर प्रेशर डिफाईन करणं जरा क्रिटिकल आहे. सो इन दिस केस वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन, अशी जी केस असते ह्या केसमध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन जे असतं ते राऊल्स लॉने एक्सप्लेन केलं जातं. इन केस ऑफ सोल्यूशन ऑफ लिक्विड अँड लिक्विड बोथ दी कॉम्पोनंट्स सोल्यूट अँड सॉल्वंट आर प्रेझेंट इन वेपर स्टेट, इन सच अ केस दी वेपर प्रेशर इज एक्सप्लेन बाय युझिंग राऊल्स लॉ. अशा केसेसमध्ये राऊल्स लॉचा यूज केला जातो वेपर प्रेशर एक्सप्लेन करण्यासाठी, ठीक आहे. आता हे जे चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये आपण सोल्युशन चॅप्टरचं नाव आहे, ह्या चॅप्टरमध्ये आपण सोल्युशन कोणते डिस्कस करणार आहोत. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये सॉलिड इन लिक्विड टाईपचे सोल्युशन आपण डिस्कस केले आहेत, इथे आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये मी जे काही बोलणार आहे सोल्युशन ते कोणाचं असेल, मग सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड, सोल्युशन ऑफ लिक्विड अँड लिक्विड, हे तुम्ही आधी व्यवस्थित लक्षात घ्या, हे तुमच्या डोक्यात फिक्स घ्या की आपण कोणते सोल्युशन डिस्कस करणार आहेत, लिक्विड इन लिक्विड, ओके. ही थोडी डिफरंट केस असते सॉलिड आहे सॉलिड इन लिक्विडपेक्षा. या सोल्युशनचा लिक्विड इन लिक्विड टाईप सोल्युशनचा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे, ठीक आहे. तर मग लिक्विड इन लिक्विड टाईपचे जे सोल्युशन असतात त्या केसमध्ये वेपर प्रेशर एक्सप्लेन करण्यासाठी राऊल्स लॉ यूज केला जातो. आता आपण राऊल्स लॉ काय ते डिस्कस करू. राऊल्स लॉ ह्याची स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट दी पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कॉन्स्टिट्युएंट, पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कॉन्स्टिट्युएंट any volatile constituent of liquid, partial pressure of any volatile constituent of liquid or sorry of solution, solution cha study karto apan, of solution at given temperature,
एट गिवन टेम्परेचर और एट कॉन्स्टेंट टेम्परेचर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंस्टिट्यूएंट मल्टीप्लाइड बाय इट्स मोल फ्रैक्शन इन द सॉल्यूशन। क्यों मग मल्टीप्लाइड बाय मोल फ्रैक्शन ऑफ दैट कंस्टिट्यूएंट मल्टीप्लाइड बाय मोल फ्रैक्शन ऑफ दैट कंस्टिट्यूएंट इन द सॉल्यूशन ओके। सो दिस इज स्टेटमेंट ऑफ राउल्स लॉ। व्हाट इज स्टेटमेंट? पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाइल कंस्टिट्यूएंट। आता पार्शियल प्रेशर जी कन्सेप्ट है तो बघा, ह्या रूम मध्ये आता ऑक्सिजन है, कार्बन डायऑक्साइड है, ओके, त्यानंतर नाइट्रोजन असेल थोड्या प्रमाणात, बरोबर, कोणते गॅसेस आहेत, CO2 O2 आणि N2 हे गॅसेस आहेत असं तुम्ही कन्सिडर करा, बरोबर। आपण जे प्रेशर मेजर करणार आता या रूममधलं, ते प्रेशर कशाचं असणार आहे? या पूर्ण मिक्सचरचं असणार आहे, ओके, या पूर्ण मिक्सचरचं असणार आहे। म्हणजे मिक्सचरमध्ये कोणते गॅसेस येतात? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे मिक्सचर टोटल प्रेशर असेल, ओके। या गॅसचं टोटल प्रेशर काय असणार आहे? टोटल प्रेशर जे असेल, प्रेशर ऑफ CO2 गॅस, प्रेशर ऑफ O2 गॅस, प्रेशर ऑफ N2 गॅस यांची काय असणार आहे? समेशन असणार आहे, ठीक आहे। मग बघा, हे टोटल प्रेशर आहे या रूमचं। या रूममध्ये कोणते गॅसेस आहेत? या तीन गॅसेस आहेत आणि या तिन्ही गॅसेसच्या प्रेशरची समेशन म्हणजेच काय आहे? टोटल प्रेशर आहे। हे जे प्रेशर आता इथे रिप्रेझेंट करतो आहे आपण, प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस, हे जे प्रेशर आहे याला काय म्हटलं जातं? पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन अ मिक्सचर, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन गॅस, पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस। म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त गॅसेसचं मिक्सचर असेल त्यावेळेस इंडिव्हिज्युअल गॅसचं जे मिक्सचर, इंडिव्हिज्युअल गॅसचं जे प्रेशर असेल ते पार्शियल प्रेशरने रिप्रेझेंट केलं जातं। दॅट इज कॉल्ड ॲज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर। हे कोणी सांगितलं आहे? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरने, ठीक आहे। मग इथे बघा, इथे आपण काय करतो आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं सोल्युशन जे असणार आहे ते लिक्विड इन लिक्विड असेल आणि त्या सोल्युशनचं जेव्हा सोल्युशनचे जे काही वेपर्स असतील, वेपरमध्ये, वेपर स्टेटमध्ये सोल्युट पण असणार आहे आणि सॉल्वंट पण असणार आहे, ठीक आहे। मग ह्या पर्टिक्युलर सोल्युटचं पार्शियल प्रेशर आणि सॉल्वंटचं पार्शियल प्रेशर, इंडिव्हिज्युअल प्रेशर जर आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतील, ओके, आपल्याला काय मिळणार आहे? टोटल प्रेशर मिळणार आहे, टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट। पण आपल्याला जर सोल्यूटचं इंडिव्हिज्युअल प्रेशर आणि सॉल्वंटचं इंडिव्हिज्युअल प्रेशर जर डिटरमाईन करायचं असेल तर ते राऊल्स लॉने डिटरमाईन करता येईल। हा तो राऊल्स लॉ आहे। मग पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कन्स्टिट्यूएंट कन्सिडर, बघा इथं वर्ड काय यूज केलेलं आहे? वोलाटाईल। जे दोन लिक्विड यूज केलेले आहेत ते वोलाटाईल असले पाहिजेत, बरोबर। म्हणजे वोलाटाईल असतील त्यावेळेस ही कंडिशन तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कन्स्टिट्यूएंट ऑफ सोल्युशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कन्स्टिट्यूएंट। म्हणजे तो आता बघा, प्युअर कन्स्टिट्यूएंट म्हणजे बघा, कार्बन डायऑक्साईड गॅस प्युअर फॉर्ममध्ये असेल, कोणताही त्याच्यामध्ये कोणत्याही गॅसचं दुसरा कोणताही गॅस त्याच्यात मिक्स नसेल,
प्युअर कार्बन डायऑक्साइड गॅस असेल तेव्हा त्याचं जे प्रेशर असणार आहे ते कोणतं प्रेशर असेल, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट. ओके, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंट इन द सोल्युशन. मग सोल्युशन प्रिपेअर करताना, सोल्युशन प्रिपेअर करताना आपण मोल फ्रॅक्शन काय आपण शिकलेलो आहेत. आता सपोज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट असेल ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. अशा पद्धतीने मोल फ्रॅक्शन आपण कॅल्क्युलेट करू. तर मोल फ्रॅक्शन आपल्याला माहिती असणार आहे, अमाऊंट आपण मिक्स केलेली असणार आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंटची, मग मोल फ्रॅक्शन आपल्याला माहिती असतील. प्युअर फॉर्ममध्ये जेव्हा असेल ते पर्टिक्युलर लिक्विड, बरोबर, एखादं ओलाटाईल लिक्विड जे यूज केलेलं असेल सोल्युशन प्रिपेअर करताना, ते ओलाटाईल लिक्विड सो प्युअर फॉर्ममध्ये असताना त्याचं वेपर प्रेशर ते माहिती असेल, त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शनने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंट जेव्हा मिक्स असतील वेपर स्टेटमध्ये तेव्हा त्यांचं पार्शियल प्रेशर किती असेल ते आपल्याला डिटरमाईन करता येणार आहे. आता आपण फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती डिस्कस करू. आपण काय करू, दोन कॉन्स्टिट्युएंट कन्सिडर करू. आता दोन कॉन्स्टिट्युएंट कन्सिडर करणार, दोन कॉन्स्टिट्युएंट आपण कन्सिडर करू, ए आणि बी, बरोबर, ए आणि बी, ते सोल्यूट किंवा सॉल्व्हंट तुम्ही काहीही कन्सिडर करा. ए बीला सोल्यूट कन्सिडर करा, एला सॉल्व्हंट कन्सिडर करा. सो लेट पी ए, पी ए पार्शियल प्रेशर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ए, पी बी पार्शियल प्रेशर ऑफ कॉन्स्टिट्युएंट बी. मी आता पुढचं कन्सिडर करतो पी ए नॉड, पी ए नॉड वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट ए, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट ए पी बी नॉड वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट बी. ओके, नाव पुन्हा आता कन्सिडर करतो मी ए ने नंबर ऑफ मोल्स ऑफ ए एन बी कन्सिडर करतो मी, एन बी नंबर ऑफ मोल्स ऑफ बी, सिमिलरली एन ए मोल फ्रॅक्शन ऑफ ए, मोल फ्रॅक्शन ऑफ ए अँड एन बी मोल फ्रॅक्शन ऑफ बी. ठीक आहे, पी ए काय पार्शियल प्रेशर ऑफ, आता स्मॉल पी घेतला तरी चालेल, इथे स्मॉल पी घ्या वाटल्यास तुम्ही, ओके, स्मॉल की पी कॅपिटल तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार. पी ए पार्शियल प्रेशर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ए, पी बी पार्शियल प्रेशर ऑफ कॉन्स्टिट्युएंट बी, पी ए नॉट काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट ए, पी बी काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट बी, एन ए नंबर ऑफ मोल्स ऑफ ए, एन बी नंबर ऑफ मोल्स ऑफ बी, एन ए कॅपिटल एन ए मोल फ्रॅक्शन ऑफ ए, कॅपिटल एन बी मोल फ्रॅक्शन ऑफ बी. ठीक आहे, आता राऊल्स लॉचं इक्वेशन लिहितो मी फॉर ए. फॉर ए राऊल्स लॉ इज रिटन ॲज, ओके, फॉर ए राऊल्स लॉ according to Raoult's law, काय म्हणतोय Raoult's law, partial pressure of any volatile constituent of solution, so partial pressure, this is partial pressure of volatile constituent A, दोन्ही volatile आहेत असं consider करू आपण, okay, partial pressure of volatile constituent A is PA, okay PA is equal to ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू काय म्हणतोय, इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट, पी ए नॉड इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट ए, सो इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट, सो वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट ए मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंट इन सोल्युशन, ए कॉन्स्टिट्युएंटचे मोल फ्रॅक्शन त्या सोल्युशनमध्ये असलेले, दॅट इज एन ए, that is n a, okay, so this is Raoult's law for constituent a, this is partial pressure of a, this is
vapor pressure of pure constituent A and this is mole fraction of constituent A. Okay. Similarly for B, Raoult's law will be PB is equal to PB naught into NB. PB is equal to PB naught into NB. अशा पद्धति ने तुम्ही Raoult's law लिहू शकता. Statement माहिती असली पाहिजे. Okay. Partial pressure केव्हा सॉल्यूट आणि सॉल्वंट वेपर स्टेट मध्ये असतील तेव्हा त्यांचं पार्शियल प्रेशर जे असेल ते डिटरमाइन करण्यासाठी Raoult's law यूज होतो. सिंपल काय करायचं आहे, ज्या कॉन्स्टिट्युएंटचं पार्शियल प्रेशर, पण कॉन्स्टिट्युएंट कसा असला पाहिजे, वोलाटाईल असला पाहिजे. ओके, वोलाटाईल कॉन्स्टिट्युएंट असेल त्याचं पार्शियल प्रेशर इज इक्वल टू त्याचं प्युअर फॉर्ममध्ये जे काही प्रेशर असेल, वेपर प्रेशर असेल, ते वेपर प्रेशर इंटू त्याला काय करायचं, सोल्युशनमध्ये त्या कॉन्स्टिट्युएंटचे यूज झालेले मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाय करायचे, तुम्हाला पार्शियल प्रेशर मिळून जाईल त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंटचं. आता याच्यावरून अजून आपण इथे अजून वेगळ्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहू शकतो. हे जे इक्वेशन्स आहेत ते डिफरंट फॉर्म्समध्ये लिहू शकतो. आता तुम्हाला मोल फ्रॅक्शन माहिती आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ एन ए काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ एन ए इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. ओके, मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ बी नंबर ऑफ मोल्स ऑफ ए इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. सो हे इक्वेशन वन आहे असं कन्सिडर करा, हे इक्वेशन टू आहे असं कन्सिडर करा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा एन एच्या. पी ए इज इक्वल टू काय लिहिता येईल मग आपल्याला, पी ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन ए प्लस एन बी इंटू पी ए नॉट. ओके, सिमिलरली पी बी इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, पी बी इज इक्वल टू एन बी. ओके, एन बी अपॉन एन ए प्लस एन बी नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी इंटू पी बी नॉट. ओके, नाव टोटल प्रेशर पी इज इक्वल टू काय येईल मग, टोटल प्रेशर पी इज इक्वल टू पी ए प्लस पी बी पार्शियल प्रेशर ऑफ ए इंटू पार्शियल प्रेशर ऑफ बी. बरोबर, दोघांच्या पार्शियल प्रेशरची समेशन. सो पार्शियल प्रेशर ऑफ पी काय, मग पी इज इक्वल टू ओके पी ए इज इक्वल टू दिस वन एन ए अपॉन एन ए प्लस एन बी इंटू इंटू पी ए नॉट प्लस पी बी इज इक्वल टू दिस वन. सो एन बी एन ए प्लस एन बी इंटू पी बी नॉट. बघा तुम्ही इक्वेशन कसं लिहू शकता, पी इज इक्वल टू दिस इज इक्वल टू व्हॉट, कॅपिटल एन ए अँड दिस इज इक्वल टू कॅपिटल एन बी, म्हणजे मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ ए. ओके, मोल फ्रॅक्शन ऑफ ए, मोल फ्रॅक्शन ऑफ ए इंटू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट बी. सो दिस इज द टोटल प्रेशर ऑफ बोथ कॉन्स्टिट्युएंट ए अँड बी इन वेपर स्टेट. हे ए आणि बी जेव्हा वेपर स्टेटमध्ये असेल तेव्हा त्यांचं टोटल प्रेशर या फॉर्म्युल्याने लिहिता येईल आपल्याला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द Raoult's law. अशा पद्धतीने Raoult's law ची स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचं इक्वेशन कसं लिहिता येईल ते लक्षात ठेवा, टोटल प्रेशर कसं फॉर्म्युला असो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, नाव लेटस डिस्कस. आता बघा Raoult's law जो आहे, Raoult's law इज यूज टू डिसाईड विच सोल्युशन इज आयडियल अँड विच इज नॉन आयडियल, म्हणजे सोल्युशन आयडियल आहे की नाही हे डिसाईड करण्यासाठी Raoult's law चा यूज होतो. इफ सोल्युशन ओबेज Raoult's law ॲट ऑल कॉन्सन्ट्रेशन अँड ॲट ऑल टेम्परेचर देन दॅट सोल्युशन इज आयडियल सोल्युशन. जे सोल्युशन्स Raoult's law ओबे करतील, मग ते सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काही असो आणि त्या सोल्युशनचं टेम्परेचर काही असो, इफ सोल्युशन ओबेज Raoult's law ॲट ऑल कॉन्सन्ट्रेशन अँड ॲट ऑल टेम्परेचर देन दॅट सोल्युशन इज आयडियल सोल्युशन. ओके, नाव लेट अस मूव टुवर्ड्स सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड.
सोल्यूशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. तर बघा होतं काय नेमकं. वेन वन लिक्विड इज ॲडेड इन टू अनादर लिक्विड, जेव्हा एक लिक्विड सबस्टन्स दुसऱ्या लिक्विड सबस्टन्समध्ये ॲड होत असतो किंवा मिक्स होत असतो, त्या मिक्सिंगसाठी मिक्सिंगच्या वेळेस दोन वेगळ्या फेनॉमेनॉन्स होत असतात. ओके, वेन लिक्विड इज वन लिक्विड इज ॲडेड इन टू अनादर लिक्विड, और आपण असं कन्सिडर करू सोल्यूट. सोल्यूट काय असणार आहे, तुमचं लिक्विड असणार आहे आणि सॉल्वंट पण काय असणार आहे, सॉल्वंट पण काय असणार आहे, तुमचं लिक्विड असणार आहे. ओके, वेन सोल्यूट इज ॲडेड इन टू द सॉल्वंट, वेन लिक्विड सोल्यूट इज ॲडेड इन टू द लिक्विड सॉल्वंट, देन सॉल्वंट मॉलिक्यूल हॅज टू मेक स्पेस टू ॲकॉमोडेट दॅट सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे सॉल्वंटला काय करावं लागणार आहे, सॉल्वंटला त्या सोल्यूट मॉलिक्युल्सला ॲक्युपाय करून घेण्यासाठी, ॲकॉमोडेट करून घेण्यासाठी स्पेस जनरेट करावं लागणार आहे. ओके, अँड ऑल्सो सोल्यूट पार्टिकल हॅज टू सेपरेट फ्रॉम इच ऑदर टू टेक प्लेस इन अ सॉल्वंट मॉलिक्यूल ऑर टू टेक प्लेस इन अ सोल्यूशन. म्हणजे सोल्यूटला जेव्हा तुम्ही सॉल्वंटमध्ये ॲड करणार आहेत तेव्हा सॉल्वंट मॉलिक्युल्सला एकमेकापासून लांब जायचं आहे ते सोल्यूट पार्टिकल्सला ॲकोमोडेट करण्यासाठी. तसंच सोल्यूट जेव्हा सॉल्वंटमध्ये ॲड होईल सोल्यूट पार्टिकल्सला सोल्यूट मॉलिक्युल्सला सुद्धा एकमेकापासून सेपरेट व्हावं लागेल आणि सोल्युशनमध्ये जो काही जागा असेल ती ॲक्युपाय करावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा जेव्हा सोल्यूट सॉल्वंटमध्ये ॲड होणार आहे त्यावेळेस काय होईल, सॉल्वंट मॉलिक्युल ओके, सॉल्वंट मॉलिक्युल मस्ट हॅज टू गो अवे फ्रॉम इच अदर अँड ॲकोमोडेट दी सोल्यूट. सिमिलरली सोल्यूट पार्टिकल्स अगेन सोल्यूट पार्टिकल मस्ट हॅव टू सेपरेट फ्रॉम इच अदर टू टेक प्लेस इन अ सोल्युशन. म्हणजे बघा सोल्यूट जेव्हा सॉल्वंटमध्ये ॲड होणार आहे सॉल्वंट मॉलिक्युल्सला सुद्धा एकमेकापासून लांब जायचं आहे, सॉल्वंट मॉलिक्युल्सला सुद्धा काय एकमेकापासून लांब जायचं आहे, आणि तसं सोल्यूटला सुद्धा एकमेकापासून सेपरेट व्हायचं आहे, सोल्यूटला सुद्धा एकमेकापासून सेपरेट व्हायचं आहे. म्हणजे सॉल्वंट मॉलिक्युल्स काय एकमेकापासून लांब जातील सोल्यूट पार्टिकल्सला ॲक्युपाय करून घेण्यासाठी, आणि सोल्यूट पार्टिकल्स काय एकमेकापासून सेपरेट होतील सोल्युशनमध्ये जागा जी असेल ती जागा प्लेस ॲक्युपाय करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन प्रोसेस होणार आहेत, सॉल्वंट मॉलिक्युल हॅज टू मूव अवे फ्रॉम इच अदर अँड सोल्यूट पार्टिकल ऑल्सो हॅज टू सेपरेट फ्रॉम इच अदर टू ॲक्युपाय द प्लेस इन अ सोल्युशन. ओके, सो ड्युरिंग दिस प्रोसेस ह्या ज्या दोन प्रोसेस होणार आहेत ड्युरिंग दिस प्रोसेस, आता बघा सॉल्वंट मॉलिक्युल एकमेकापासून लांब जाणं म्हणजे काय, सॉल्वंट मॉलिक्युल्समधले जे ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतील त्या ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेसला ब्रेक करावं लागेल सॉल्वंट मॉलिक्युल्सला, म्हणजे एकमेकापासून लांब जावं लागणार आहे. ओके, तसंच सोल्यूट पार्टिकल्समध्ये पण काय असणार आहे, ॲट्रॅक्शन असणार आहे, ते ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस त्यांना ब्रेक करावे लागतील तेव्हा ते एकमेकापासून सेपरेट होतील, सॉल्वंट मॉलिक्युल्सला सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस ब्रेक करावे लागतील तेव्हा ते एकमेकापासून सेपरेट होतील. ठीक आहे, मग हे जे फोर्सेस आहेत ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत सॉल्वंट मॉलिक्युल्समधले आणि सोल्यूट मॉलिक्युल्समधले, ते ब्रेक करायला काय लागणार आहे, एनर्जी. जेव्हा जेव्हा फोर्स असेल बॉन्ड असेल ब्रेक करायचं असेल एनर्जी लागणार आहे. सो ड्युरिंग दिस प्रोसेसेस, ओके, ड्युरिंग दिस प्रोसेस एनर्जी इज रिक्वायर्ड. ओके, और वी कॅन से एनर्जी इज ॲब्सॉर्ब और म्हणू शकता तुम्ही एनर्जी इज ॲब्सॉर्ब. आता सोल्यूट सॉल्वंटमध्ये गेल्यानंतर काय होईल, सॉल्वंटमध्ये गेल्यानंतर दुसरी इंट्रॅक्शन स्टार्ट होईल. ही पहिली इंट्रॅक्शन होती, फर्स्ट स्टेप होती. ओके, दिस इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय असणार आहे मग, सेकंड स्टेप इज सोल्यूट अँड सॉल्वंट मॉलिक्युल मस्ट हॅव टू कम क्लोज टू इच अदर. म्हणजे सोल्यूट, ओके, सोल्यूट आणि सॉल्वंट, सोल्यूट अँड
सॉल्वंट यांना काय करावं लागेल, एकमेकाच्या जवळ यावं लागणार आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस जनरेट होतील. यांच्यामध्ये काय होणार आहे, ॲट्रॅक्शन येणार आहे. ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेसमुळे हे सॉल्वंट आणि सोल्यूट मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ येतील. म्हणजे फर्स्ट स्टेप असेल तेव्हा सॉल्वंट आणि सोल्यूट एकमेकापासून लांब जातील, आणि एकदा ते ॲड झाले की सॉल्वंट आणि सोल्यूट मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ येतील. अँड हिअर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ब्रेक अँड हिअर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर डेव्हलप. एक पर्टिक्युलर टाईपचे वीक बॉन्ड, वीक इंट्रॅक्शन्स इथे डेव्हलप होत आहेत. इथे इंट्रॅक्शन ब्रेक होते, इथं वीक इंट्रॅक्शन बॉन्डिंग जी असेल, वीक बॉन्डिंग जे इथे डेव्हलप होते. अँड सो ड्युरिंग दिस वेन सोल्यूट पार्टिकल कम क्लोज टू द सॉल्वंट मॉलिक्युल ड्यू टू ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस, ड्युरिंग दिस प्रोसेस एनर्जी इज रिलीज ऑर एनर्जी इज इवॉल्व्ड ऑर रिलीज. म्हणजे ही जी प्रोसेस होणार आहे, सोल्यूट सॉल्वंट एकमेकाच्या जवळ येतील तेव्हा एनर्जी बाहेर टाकली जाईल, सॉल्वंट आणि सोल्यूट एकमेकापासून लांब जातील तेव्हा एनर्जी ॲड होईल, एनर्जी ॲब्सॉर्ब करतील ते एकमेकापासून लांब जाण्यासाठी. ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस ब्रेक होण्यासाठी एनर्जी लागेल. इथं ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस डेव्हलप होत आहेत, वीक बॉन्डिंग, वीक इंट्रॅक्शन्स डेव्हलप होत आहेत तेव्हा एनर्जी इव्हॉल्व होईल. ओके, सो जर ह्या ज्या प्रोसेस होत आहेत, आता ह्या प्रोसेसमध्ये इफ एनर्जी रिक्वायर्ड, एनर्जी रिलीज इन दिस लास्ट स्टेप, मीन्स एनर्जी रिलीज इन दिस सेकंड स्टेप इज सेम ॲज दॅट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब इन दी फर्स्ट स्टेप, देन देर इज नो नेट चेंज इन एनर्जी. म्हणजे ह्या स्टेपमध्ये जी एनर्जी रिलीज होते तेवढी अमाऊंट, जेवढी एनर्जी रिलीज होते तेवढीच एनर्जी जर पहिल्या स्टेपमध्ये ॲब्सॉर्ब होत असेल तर तिथे कोणताही नेट एनर्जी चेंज असणार नाही. नेट एनर्जी चेंज काय असणार आहे, झिरो असणार आहे. ठीक आहे, आता मग अशा कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहेत, कोणते कोणते सोल्युशन आहेत, तर बघा. फॉर एक्झाम्पल बेन्झीन कार्बन टेट्राक्लोराईड, बेन्झीन अँड कार्बन टेट्राक्लोराईड, कार्बन टेट्राक्लोराईड CCl4, नो इव्हॅल्युशन ऑफ एनर्जी, नो इव्हॅल्युशन और ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी, ऑफ एनर्जी. बेन्झीन क्लो, बेन्झीन आणि कार्बन टेट्रा दोन्ही लिक्विड आहेत. बेन्झीन जर कार्बन टेट्रा क्लोरिनमध्ये ॲड केलं तर त्या केसमध्ये एनर्जी ॲब्सॉर्ब होत नाही किंवा इव्हॉल्व होत नाही. म्हणजेच काय, या केसमध्ये ह्या सेकंड स्टेपमध्ये जी एनर्जी रिलीज होते तेवढीच एनर्जी फर्स्ट स्टेपमध्ये सुद्धा ॲब्सॉर्ब होते. दुसरी केस आहे ॲसिटोन अँड वॉटर, ॲसिटोन अँड वॉटर. ॲसिटोन, ॲसिटोन जेव्हा वॉटरमध्ये ॲड होईल तेव्हा एनर्जी इव्हॉल्व होते, एनर्जी इज इव्हॉल्व, एनर्जी इज इव्हॉल्व. थर्ड केस इथिल अल्कोहोल और इथेनॉल, इथेनॉल अँड वॉटर. इथेनॉल जेव्हा वॉटरमध्ये ॲड केलं जातं त्यावेळेस एनर्जी ॲब्सॉर्ब होते, त्यावेळेस एनर्जी ॲब्सॉर्ब होते, त्यावेळेस एनर्जी ॲब्सॉर्ब होत असते. ओके, सो इन दी ह्या ज्या ह्या फेनॉमेनॉन्स होत असतात जेव्हा एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडमध्ये ॲड केलं जातं तेव्हा. बरोबर, मग एकतर जसं एनर्जी जर इव्हॉल्व होत असेल, एनर्जी जर इव्हॉल्व होत असेल याचा अर्थ काय, फर्स्ट स्टेपमध्ये जी एनर्जी लागते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी सेकंड स्टेपमध्ये बाहेर टाकली जाते. बरोबर, याचा अर्थ असा होतो ही जी केस आहे ॲसिटोन इन वॉटर त्याच्या तिथं काय होत असेल, ही सेकंड स्टेपमध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी रिलीज होत असेल ॲज कम्पेअर टू फर्स्ट स्टेपमध्ये जेवढी एनर्जी लागलेली तेवढी. ओके, आणि ह्या केसमध्ये काय असेल, इथेनॉल आणि वॉटरच्या केसमध्ये एनर्जी ॲब्सॉर्ब होते. म्हणजे याचा अर्थ काय होतो आहे, सेकंड स्टेपमध्ये जी एनर्जी रिलीज होते ती कमी प्रमाणात रिलीज होते, पुन्हा जास्त एनर्जीची गरज लागत असेल तिथे. बरोबर, म्हणजे ह्या केसमध्ये सेकंड स्टेपमध्ये एनर्जी कमी रिलीज होते, फर्स्ट स्टेपमध्ये एनर्जी जास्त ॲब्सॉर्ब होत असेल. आणि ह्या केसमध्ये काय असेल, सेकंड स्टेपमध्ये एनर्जी जास्त रिलीज होत असेल आणि फर्स्ट स्टेपमध्ये जेवढी रिलीज झाले त्याच्यापेक्षा कमी एनर्जी ॲब्सॉर्ब होत असेल. ओके, सो अशा प्रकारच्या इंट्रॅक्शन्समुळे एनर्जी चेंजेस होत असतात जेव्हा एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडमध्ये ॲड केलं जातं त्यावेळेस. ओके, नाव आता लिक्विड जे असतात
एकमेकामध्ये मिक्स होतात किंवा मिक्स होती नाही त्याच्या बेसिसवर आपल्याला तीन केसेस मिळतील. ओके, थ्री केसेस रिगार्डिंग टाइप्स ऑफ मिसिबिलिटी ऑफ लिक्विड्स. लिक्विड मे और आता बघा आपण कोणता टॉपिक, तोच टॉपिक कंटिन्यू चालू आहे आपला, सोल्यूशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. लिक्विड मे और मे नॉट बी मिक्स इन टू अनादर लिक्विड, मिक्स इन टू अनादर लिक्विड. So there are three cases are there. First one is when if two liquids are completely mixed into each other in all proportion, then we can say that two liquids are miscible into each other. Okay, means they are the completely miscible liquid, that is called as miscibility or miscibility. Two liquids completely mixed together in all proportions are called completely miscible liquids. Example of completely miscible liquid is water and alcohol. म्हणजे दोन लिक्विड जर एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स होत असतील तर त्यांना आपण काय करू, कम्प्लिटली काय म्हणू आपण त्यांना, कम्प्लिटली मिसिबल लिक्विड. त्याचं एक्झाम्पल काय, वॉटर आणि अल्कोहोल. वॉटर अल्कोहोल एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स होऊन जातात. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे इमिसिबल लिक्विड्स. टू लिक्विड्स डू नॉट मिक्स इन टू इच ऑदर ऑर मिक्स टुगेदर. Two liquids do not mix together are called immiscible liquid. For example, water and carbon tetrachloride, that is CCl4. Okay, so water and carbon tetrachlorides do not mix into each other. For example, अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो, वॉटर आणि ऑइल एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स कधीच होत नाही. ओके, कधी म्हणजे प्रोसेस आहे ते, त्याच्यात एखादा दुसरा अदर सब्स्टन्स टाकला स्टॅबिलायझर तर ते मिक्स होतात. इमिसिबल लिक्विड्स म्हणजे दोन लिक्विड एकमेकामध्ये मिक्स होत नाही. एक्झाम्पल काय, वॉटर अँड कार्बन टेट्राक्लोराईड. थर्ड केस इज partially miscible. Two liquids are mixed into each other up to certain extent are called partially miscible liquids. Okay, partially miscible liquids. Example of partially miscible liquid, phenol and water. Okay, phenol and water. Actually, तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायला मिळेल फिनॉल अँड वॉटर सिस्टीमचा. ओके, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल
मग ते का हे जे फिनॉल आणि वॉटर आहेत हे एका पर्टिक्युलर एक्सटेंटपर्यंत एकमेकामध्ये मिक्स होतात आणि त्यानंतर पुन्हा एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत मिक्स होतील आणि नंतर पुन्हा एकमेकापासून सेपरेट होत जातात. ॲक्च्युअली तुम्ही हा एक्सपेरिमेंट करणार ओके प्रॅक्टिकल जेव्हा चालू होतील त्यावेळेस. सो टू लिक्विड्स आर मिक्स टुगेदर इन टू इच अदर अप टू सर्टन एक्सटेंट आर कॉल्ड पार्शियल मिसिबल लिक्विड. म्हणजे असे जे थोड्या प्रमाणात एकमेकामध्ये मिक्स होतात त्यांना काय म्हटलं जातं पार्शियली मिसिबल लिक्विड असं म्हटलं जातं. जे एकमेकामध्ये कधीच मिक्स होत नाही ते इमिसिबल लिक्विड आणि जे एकमेकामध्ये कम्प्लिटली मिसिबल होतात मिक्स होतात त्यांना म्हटलं जातं मिसिबल लिक्विड्स. ओके लक्षात ठेवा मिसिबल इमिसिबल आणि पार्शियली मिसिबल. वॉटर अल्कोहोल वॉटर कार्बन टेट्राक्लोराइड फिनॉल अँड वॉटर. ओके नाव लेट अस मूव टुवर्ड्स आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. नाव फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस आयडियल सोल्युशन. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सॉल्वंटची इंटरॅक्शन सोल्युट सोल्युटची इंटरॅक्शन आणि सोल्युट सॉल्वंट इंटरॅक्शन या तुम्हाला इंटरॅक्शन्स सांगितल्या होत्या बरोबर. जर सोल्युट सॉल्वंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल तर जास्त एनर्जी बाहेर पडेल बरोबर. म्हणजे सोल्युट सॉल्वंटची इंटरॅक्शन ॲज कम्पेअर टू सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्युट सोल्युटच्या इंटरॅक्शनपेक्षा जर ग्रेटर असेल तर एनर्जी रिलीज होईल. जर सपोज सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन सोल्युट सोल्युट इंटरॅक्शन्स आर स्ट्रॉंग ॲज कम्पेअर टू सोल्युट अँड सॉल्वंट इंटरॅक्शन देन एनर्जी इज ॲब्सॉर्ब. अँड इफ सोल्युट सॉल्वंट इंटरॅक्शन्स सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन सोल्युट सोल्युट इंटरॅक्शन्स आर एक्झॅक्टली in same extent that of solute solvent interactions then energy is not released or not absorbed. म्हणजे solute solute solvent solvent interactions आणि solute आणि solventची interaction या दोन्ही interactions जर equal असतील बरोबर तेव्हा energy absorb ही होणार नाही आणि release ही होणार नाही. तर त्या बेसिसवर आपल्याला आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत किंवा डिस्कस करायचे आहेत. सो इन दीज सोल्युशन्स इन दीज सोल्युशन्स सोल्युट सॉल्वंट इंटरॅक्शन्स आर सेम as present in solvent and solute interaction. आयडियल सोल्युशन्समध्ये काय असतं सोल्युट सॉल्वंटच्या इंटरॅक्शन्स हा या सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्युट सोल्युट इंटरॅक्शन इतक्याच म्हणजे सेम असतात दोघांमधल्या इंटरॅक्शन. म्हणजे स्ट्रेंथ जी असते सोल्युट सॉल्वंट इंटरॅक्शनची स्ट्रेंथ आणि सॉल्वंट सॉल्वंट सोल्युट सोल्युट इंटरॅक्शनची स्ट्रेंथ सेम असते इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. म्हणजेच काय मग इथे एनर्जी ॲब्सॉर्ब होणार नाही आणि रिलीजही होणार नाही. ओके त्यानंतर आयडियल सोल्युशन पजेसेस following characteristics of ideal solution. Ata he points important ahet characteristics of ideal solution. First volume change on mixing should be zero.
वॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग, वॉल्यूम चेंज डेल्टा वी, चेंज कशाने रिप्रेजेंट करतो आपण डेल्टा ने, वी टू मायनस वी वन. वॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग मीन्स कोण कोण मिक्स करायचे आहेत, वॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस वॉल्यूम ऑफ सॉल्वंट, दोन्ही मिक्स केले आपल्याला काय मिळणार आहे, डेल्टा वी सोल्यूशन. ओके, सो वॉल्यूम चेंज दोन म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही काय असणार आहे, लिक्विड असणार आहे. हे आधी तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही लिक्विड असतील. सोल्यूट जेव्हा सॉल्वंटमध्ये मिक्स केलं जाईल, मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम चेंज व्हायला नको. जर सपोज तुम्ही 2 ml सोल्यूट घेतलं आहे आणि 8 ml तुमचं सॉल्वंट आहे, तर टोटल व्हॉल्यूम किती असलं पाहिजे, 10 ml असलं पाहिजे. ते 9.9 ml किंवा 10.1 ml किंवा 10.2 ml असायला नको, व्हॉल्यूममध्ये कोणताही चेंज व्हायला नको. ओके, सो देअर मस्ट बी नो चेंज इन दी व्हॉल्यूम. कधी कधी काय होतं बघा, जर सोल्यूट आणि सॉल्वंटमधल्या इंट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असतील तर व्हॉल्यूम कमी होऊन जाईल, आणि सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्यूट सोल्यूट म्हणजे आता सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये जर रिपल्शन असेल तर एकमेकापासून लांब जातील, व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ शकतं. म्हणजे कोणतीही इंट्रॅक्शन कमी जास्त झाली तर याचा इफेक्ट कशा होणार आहे, व्हॉल्यूमवरती होणार आहे, सोल्युशनच्या व्हॉल्यूमवरती. सो दोन सोल्यूट आणि सॉल्वंट जर मिक्स केले तर त्यांचं व्हॉल्यूम चेंज व्हायला नको, हा एक पहिला क्रायटेरिया. दुसरं, हीट चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो. हीट चेंज ऑन मिक्सिंग, हीट चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो. हीट चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो, दॅट इज डेल्टा एच ऑफ मिक्सिंग. हीट चेंज आपण कसा लिहितो, डेल्टा एच ने लिहितो. हीट चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो, शुड बी झिरो म्हणजेच काय, हीट इज नॉट ॲब्सॉर्ब अँड नॉट इव्हॉल्व. हीट ॲब्सॉर्ब पण होणार नाही आणि हीट इव्हॉल्व पण होणार नाही. ओके, हीट चेंज व्हायला नको, म्हणजेच आपण सोल्यूट सॉल्वंट इंट्रॅक्शन, सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन जर सेमच असतील तर हीट चेंज होणारच नाही आहे. ठीक आहे, सो आयडियल व्हॉल्यूमसाठी, आयडियल सोल्युशनसाठी व्हॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो, व्हॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो, म्हणजे कोणताही चेंज व्हायला नको व्हॉल्यूममध्ये, आणि हीट चेंज ऑन मिक्सिंग ऑल्सो झिरो. अँड थर्ड क्रायटेरिया इज the ideal solution must obey Raoult's law. Ideal solution must obey Raoult's law at all concentrations. Okay, so this is about the ideal solution. Ideal solution cha ya ja कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे इंट्रॅक्शन्स आहे, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. MCQ विचारला जातो याच्यावरती किंवा विचारला जाऊ शकतो. व्हॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग झिरो पाहिजे, हीट चेंज ऑन मिक्सिंग झिरो पाहिजे, आणि राऊल्ट्स लॉ ओबे करायला पाहिजे, तर ते आयडियल सोल्युशन आहे असं कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, आता आपण पाहू नॉन आयडियल सोल्युशन. Non-ideal solution. Okay? आता इथे आयडियलसाठी काय होतं, या इंट्रॅक्शन ज्या होत्या, इंट्रॅक्शन काय होत्या, सेम होत्या. इथं काय येतील, सोल्यूट सॉल्वन इंट्रॅक्शन्स आर different than then solvent and solute interactions in solution. Okay, the characteristics of non ideal solution
कैरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन आइडियल सोल्यूशन. फर्स्ट जी कैरेक्टरिस्टिक होती आइडियल सोल्यूशन साठी ती काय होती, वॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो. इथे काय असणार आहे, एक्झॅक्टली ऑपोजिट, वॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग शुड नॉट बी झिरो. मीन्स डेल्टा व्ही ऑन मिक्सिंग मीन्स डेल्टा व्ही ऑफ सोल्यूशन इज नॉट इक्वल टू झिरो, झिरो असायला नको. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय होतं, हीट चेंज ऑन मिक्सिंग. आयडियल साठी काय होतं, हीट चेंज ऑन मिक्सिंग शुड बी झिरो. इथे काय असणार आहे, हीट चेंज ऑन मिक्सिंग शुड नॉट बी झिरो, झिरो असायला नको. म्हणजेच काय, एकतर हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होईल किंवा इव्हॉल्व होईल. सो डेल्टा एच ऑन मिक्सिंग शुड नॉट बी झिरो, हीट इज ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व. ओके, हीट इज ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व ड्युरिंग मिक्सिंग ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. जर हीट ॲब्सॉर्ब झाली किंवा इव्हॉल्व झाली तर ते सोल्युशन नॉन आयडियल सोल्युशन असणार आहे. आणि आयडियल सोल्युशनच्या बाबतीत काय लिहिलं होतं आपण, आयडियल सोल्युशन ओबेज राऊल्स लॉ, नॉन आयडियल सोल्युशन डू नॉट ओबेज राऊल्स. सो दिस इज अबाउट दी नॉन आयडियल सोल्यूशन. नॉन आयडियल सोल्यूशनमध्ये ह्या इंटरॅक्शन्स आणि ह्या इंटरॅक्शन्स डिफरंट असतात. व्हॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग झिरो नसतं, म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट जर ॲड केलं एकमेकामध्ये मिक्स केले, एकतर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल किंवा व्हॉल्यूम डिक्रीज होईल. ओके, त्यानंतर हीट चेंज जो असेल, हीट एकतर ॲब्सॉर्ब होईल किंवा इव्हॉल्व होईल, आणि त्यानंतर हे सोल्यूशन राऊल्स लॉ ओबे करणार नाही. सो दिस इज अबाउट दी आयडियल अँड नॉन आयडियल सोल्यूशन. ओके, सो टुडे इन दिस लेक्चर वी हॅव डिस्कस राऊल्स लॉ, ओके, सोल्यूशन ऑफ लिक्विड इन लिक्विड, देन इंटरॅक्शन्स वाईल प्रिपेरिंग सोल्यूशन ऑफ लिक्विड इन लिक्विड, देन केसेस रिगार्डिंग मिक्सिंग ऑफ टू सोल्यूशन्स टू लिक्विड्स, देन आयडियल अँड नॉन आयडियल लिक्विड, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्यूशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक्यू.